की लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार घेता उघड्यावर कचरा फेक केला जात असल्याची बाब मुरबाड मधील शेळकेपाडा विभागात घडत असल्याचे निदर्शन झाले आहे. वेळोवेळी नगरपंचायत कचरा टाकल्यावर कारवाई करण्याचे फलक लावते, परंतु सुका व ओला कचरा टाकून साथीच्या रोगाला आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर दगडाला शेंदूर लावून देवाची दगडात प्रतिमा लावण्यात आली असतानाही कचरा टाकण्याचा प्रकार घडला आहे. कितीही सांगितले असता कचरा टाकलाच जातो. घाणीचे साम्राज्य कमी होण्याऐवजी वाढत असल्याची बाब निदर्शनास आली असता याकडे आता नाविन्यपूर्ण तरुण युवकांनी लक्ष घातलं आहे. संटे ग्रुप शेळकेपाडा यांच्या स्वखर्चाने कचरा टाकू नयेचा प्लॅक तयार करून लावण्यात आला आहे. या ठिकाणी कोणताही व्यक्ती कचरा टाकताना निदर्शनास आले असता त्या व्यक्तीला कचरा सम्राट पुरस्कार देण्यात येईल, तसेच पुरस्कार प्रदान केल्यावर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा संदेश देण्यात आला आहे. मुरबाड शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लागावी, आपला मुरबाड शहर घाणीच्या साम्राज्यापासून मुक्त व्हावा, कोणत्याही साथीच्या रोगाला आमंत्रण न देता येथील रहिवासी यांचे आरोग्य चांगले राहील या उद्देशाने हा उपक्रम संटे ग्रुप शेळकेपाडा तरुण युवकांनी राबविण्यास घेतला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे. कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.